राणी साहेब बोलतेत ना, हे पहा गाव गाडा सुरळीत होणार, सोन्याच्या नांगराची पुण्याई कामी येईल, ज्याला जे जे हवं त्याला ते ते मिळणार. मिळणार पण तो आम्ही निसकावून घेणार. मुळात तुम्ही अमीनला का घाबरताय? की त्याची दहशत घेतलीय तुम्ही. एक गोष्ट तुमच्या लक्षात येते का? पूर्वी अमीन खुलेआम सुरमा घातलेले डोळे वटारून बघायचा, आता त्याचं ते वटारण राहिलंय? नाही, पहिल्या दिवसा ढवळ्या कधीही यायचा आणि दुडगुस घालायचा. त्याला रात्री यावं लागतंय चोरा चिलटासारखं. तो घाबरलाय, त्याचं धाडस कोणी पांगळं केलं? तुम्ही. त्याची हिंमत कोणी लंगडी केली? तुम्ही केली. त्याची मस्ती कोणी जिरवली? ती मस्ती तुम्ही जिरवली. पुण्याच्या माळावरून त्याला पळून जावं लागलं. तो पळून कोणामुळे गेला माहितीये? तो तुमच्यामुळे पळून गेलाय. त्यांनी तुमची हिंमत जोखली आणि म्हणून तो छुपे हल्ले करतोय. पाण्यात विष कालवलं, किती भ्याड कृत्य आहे. मुकी जनावर दावणीला बांधलेली जाळली, किती वाईट कृत्य आहे. त्याला काय वाटलं असं केल्याने मराठी माणूस खचून जाणार आहे, भिणार आहे? कदापि शक्य नाही. आम्ही भिणार नाही, पण आमच्या आया बहिणीचा पदर मोकळा राहील. कोणाचाही पदर मोकळा राहणार नाही. ज्याला जे जे हवं त्याला ते ते मिळणार आहे. औत काठी भांडी कुंडी सगळं मिळणार आहे. पण त्याहूनही मोठं तुम्हाला मिळणार आहे माणूस. पण माणसासारखं जगायला तुम्हाला मिळणार आहे. ते झालं, पण अमीन. हा, अमीन आणि त्याची माणसं आपला अतोनात छळ करतायत. का, कशासाठी? रस्त्यात चालताना जर आपल्याला दगड दिसला तर त्याला देव मानणारी माणसं आहोत आपण. झाडामध्ये देव शोधणारी माणसं, पाण्याला देखील वस्त्र नेसवणारी माणसं आहोत आपण. चुकून आपला पाय समोरच्या माणसाला लागला तर त्याला नमस्कार करणारी साधी भोळी माणसं आहोत आपण. मग आपल्यावर हा अन्याय का? हा अन्याय आम्हाला थांबवायचा आहे, आणि हा अन्याय थांबवण्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. सोनोपंत, संध्याकाळपर्यंत 500 बैल जोडी इथे दिसली पाहिजे. बाजी काका, संध्याकाळपर्यंत 1000 गाई म्हशी शेरडं करडं इथे बांधलेली असली पाहिजे. माफी असावी राणीसाहेब, परंतु ते शक्य नाही. शक्य करा राणीसाहेब. आता महाराजांकडून मदत येणार नाहीये. त्यांच्या मदतीशिवाय आम्ही हे करू. अहो, पर कसं करायचं? खजिना रिता आहे आपला. जाणीव आहे आम्हा, जाणीव आहे की खजिना रिता आहे. पण या जिजाचा गळा रिता नाही, या जिजाचे हात रिते नाही, आणि तिचे कानही मोकळे नाही. जिजाबाईंची ती संदूकही रिकामी नाहीये. त्यात जे काही मौल्यवान आहे ते सगळं बाहेर काढा. पर राणी साहेब, अहो तुमचे दागिने एकदा गेले की गेलेच. त्याची पर्वा आम्हाला आजही नाही आणि पूर्वीही नव्हती. रयतेचं सुख हाच आमचा खरा दागिना आहे. रणदुल्ला खान साहेब, आम्ही राणी साहेबांना पाठवलेली मदत मध्येच लुटली गेली. क्या? ये तो बहुत बुरा हुआ राजा साहब. आणि मदत येईल म्हणून राणी साहेब बिचारे तिकडे निश्चिंत असतील. ये जो चोर लुटेरे हैं, इनकी बहुत हिम्मत बढ़ गई आजकल. खान साहेब, चोर लुटेरेंची हिम्मत असतेच, पण त्यांच्या नावाने जे लूटमार करतात
त्यांची हिम्मत वाढली आहे आणि आपल्याला ते घातक ठरतंय. मतलब आप कहना क्या चाहते हो राजा साहब? खासाब, या सगळ्या प्रकरणात आम्हाला मुस्तफा खानच्या कारस्थानाची बू येते. शहाजीराजांच्या शिबंदीवर हल्ला फक्त त्याच्याच सांगण्यावरून होऊ शकतो. मुस्तफा खान, आपको पूरा यकीन है? जी खासाब, हमें पूरा यकीन है. हे मुस्तफा खानचंच काम आहे, कारण लुटेरे फक्त तुमच्याजवळ असलेला ऐवज लुटून निघून जातात, माणसांना काही करत नाहीत. पण इथे आमची माणसं मारली गेली. ये तो बहुत बहुत बुरा हुआ. खा साहेब, हे सगळं ऐकलं पाहिलं की आम्हाला आमच्या परिवाराची चिंता वाटते. त्याने आत्ता कुठे स्वतःची जागीर उभं करण्याचं काम हाती धरलंय आणि हे असली संकट. अगर राणी साहब को अब मदत नाही मिली तो वो नाराज हो जाएंगे राजा साहब. नाही खा साहेब, त्या खचणाऱ्यातल्या नाहीत आणि आम्ही त्यांना खचून देणार नाही. ही मदत नाही पोचली तरी काही हरकत नाही, आम्ही मदतीचे दुसरे मार्ग खुले करू. राजा साहब, अगर आपकी इजाजत हो तो हम मदत भेज देंगे रानी साहब को, आप हुक्म फरमाइए. खा साहेब, आपण बोललात यातच सगळं आलं. आम्ही शिवनेरीचे किल्लेदार विश्वासरावांना पत्र पाठवतो, ते करतील मदत. जैसे आप ठीक समझे, लेकिन राजा साहब, अगर ये मुस्तफा खान सब कारनामे करता होगा तो यकीनन यकीनन वो आमीन को गलत मशहरा देता होगा. बिल्कुल, आणि आता डाव प्रतिडाव हे सुरू झालेच समजा. फक्त आता या सगळ्यामध्ये राणी साहेबांनी खबरदारी बाळगली पाहिजे इतकंच. कितने भी खबरदार रहने दो जी जब आए, लेकिन हम जो चाहते हैं वो होकर रहेगा. बताओ फखरुद्दीन, क्या कह रही थी जीजाबाई? रो रही थी? बात करते करते रो रही थी या रोते रोते बात कर रही थी? बताओ. आम्हास जाणीव आहे की खजिना रिता आहे, जीजाबाईंची ती संदूकही रिकामी नाहीये. त्यात जे काही मौल्यवान आहे ते सगळं बाहेर काढा. फखरुद्दीन. हुजूर, कुछ खास नाही हुजूर, और लोग भी ज्यादा नहीं थे. हाँ हुजूर, पर ऐसा घबराहट का माहौल था. आपका खौफ था हुजूर, एकदम खौफ था. हमारा खौफ तो अब लग घोड़ा है जिस पर ये मियां अमीन सवार होता है. हर गांव, हर घर, पूरे बारा माहौल में घूमता है और हमें देखकर पूरी आवाम चुपचाप बैठती है. हाँ हाँ हुजूर, आवाम लोग चुप बैठे थे, लेकिन जीजाबाई तो बोल रही थी. तीन लोकांना आऊत काटी, धनधान्य, गाय बैल देणार आहे. क्या? ये क्या कह रहे हो अखरुद्दीन? कुलकर्णी क्या कह रहे? जरूर ती लोकांना वीर खणून देणार आहे आणि जमिनी त्यांच्या नावावर करून देणार आहे. आणि एवढंच नाही, चाकणच्या बाजारावरून 1,000 गाई आणि 500 बैल जोड निघाले पण असल. इतना सितम होने के बाद भी बाजी का घर चलाया, पानी में जहर मिलाया, जीजाबाई के पूरी आवाम को इतना परेशान किया, लेकिन इस औरत का हौसला देखो. कुलकर्णी. जी हुजूर. तुम जो कह रहे हो क्या वो सच है? हुजूर खोट निघाल ना तहा कुलकर्णी कान काढून देईल तुमच्या हातात. अकबरुद्दीन, ये सब बातें नहीं बताई तुमने? पता नहीं हुजूर, कदाचित मी उठून गेल्यावर या गोष्टी घडल्या असतील. हुजूर, क्योंकि वैसे तो हमारा फखरुद्दीन कभी झूठ नहीं बोलता, और इसमें आमीन से तो बिल्कुल नहीं. हुजूर. एक जीजाबाई ने सोने का हल चलाया, अब लोग हल चलाएंगे.
वो गाय भैंस देगी। बहुत खूब। काय बहुत खूब हुजूर? अहो असं झालं तर जिजाबाई देवाच्या पारड्यात आणि तुम्ही राक्षसाच्या पारड्यात बसणार। एक देवाच्या पारड्यात बसायला जिजाबाई खुद ना रही तो कैसे होगा ये सब? एक सोनू पंत, आम्ही दिलेल्या दागिन्यातून काय काय आले? राणीसाहेब, एवढ्यात हिशोब देता येणार नाही, परंतु आपल्या ठेवणीतले दागिने, शिल्केतले मोती, पवळे, चांदी, अशा बदल्यात गाव गाडा चालेल एवढी रक्कम आपल्याकडे आली आहे। उत्तम। आऊसाहेब, आपण घाई केली का? नाही, म्हणजे आपण जर थांबलो असतो तर आबासाहेबांनी पुन्हा मदत नसती पाठवली? नक्कीच पाठवली असती, परंतु तोवर लोकांचा आपल्यावरचा विश्वास उडाला असता, जे आम्हास नको होते। लोकांचा विश्वास हाच राज्याचा पाया असतो। परंतु राणीसाहेब, नाही म्हणजे लोकांशी आपण आपल्या अंगावरचे दागिने मोडलेत आणि हे पाप आमच्या हातून घडलं। असं नका म्हणू सोनू पंत। अहो, गाव गाडा सुरळीत झाला की आम्हा सर्व काही मिळाले, आणि राहता राहिला प्रश्न दागिन्यांचा, तर महाराज साहेबांनी आमचं केलेलं कौतुक हाच आमच्यासाठी अलौकिक दागिना आहे। हा, तिकडे आतल्या बाजूला जाऊ द्या, बाजूला थडी लावून ठेवा व्यवस्थित। चला चला चला, पटपट चला। पाटील काका, 300 कणग्या जोंधळा आणि 100 कणग्या भात आलाय। आऊ साहेब, उद्या नाचणीच्या गाड्या येतील। उत्तम। आऊ साहेब, तांबडी जोगेश्वरीच्या माळाला 500 बैल जोडी आल्यात आणि त्यांच्या मागोमाग गायांचा कळप बी आलाय। आम्ही याचीच वाट पाहत होतो। पाटलींबाई, पाटलींबाई, काय हो रवी साहेब? सीतारामच्या हातावर गुळाचा खडा आणि पाणी द्या, धावत बातमी सांगायला आलाय तो। वय थांब रे बाबा। राणी साहेब, आम्ही तांबडी जोगेश्वरीच्या माळावर जाऊन येतो, सर्व नगांची मोजदात करतो, म्हणजे व्यापाऱ्यांचा व्यवहार पूर्ण करता येईल। ठीक आहे, आलोच। कुळकर्णी, एक बोलू का? रोग भाई ठोक वाला ना। हा एवढा सगळा धिंगाणा सुरू आहे, पर आपलं हुजूर पणानं काढता वेटोळा घालून गप पडून का? मला वाटतं हुजुरांनी हार मानली असेल, नाहीतर हुजुरांच्या मनात काहीतरी शिजत असेल। दुसरं बरोबर, काहीतरी शिजत असेल। खंडोजी, हुजूर म्हणत्यात तस खरंच जिजाबाईला ठार करतील? हो, त्यांना काय हो, नागा ना पीछा। हुजूर, हुजूर। आओ फखरुद्दीन। हुजूर, हा बघा मारेकरी। हुजूर, आतापर्यंत याने 25 देंडांचे मुर्दे पाडलेत, अहो कामच आहे त्याच। तुम्हाला सांगतो हुजूर, अजिबात कोणाला पत्ता लागणार नाही, कुणी मारलं, कधी मारलं, कसं मारलं, अजिबात कळणार नाही।
बहुत खूब। ये देखो ये झामरे पाटिल का वाड़ा, ये दरवाजा, ये चौक, ये रसोई घर और यहां जीजाबाई रहती है और यहां सोता है उसका बेटा, बराबर ना फखरुद्दीन? जी हुजूर। बड़ी सावधानी से ये काम करना होगा। झामरे पाटिल बहुत होशियार है और जीजाबाई चीते से भी चालाक। तुम्हें जीजाबाई को खत्म करना है। जी हुजूर। ये रहा तुम्हारा इनाम। काम होने पर इससे दुगना मिलेगा, याद रखना। फिर से कहता हूं, जीजाबाई से खबरदार रहना। दुश्मन के पाव की आहट तक सूंघ लेती है वो। जी हुजूर। फखरुद्दीन पंत, तुम इसके साथ रहोगे, तुम्हारी निगाह इस पर रहेगी। अगर कामयाबी मिली तो बीजापुर भेजूंगा। बादशाही खिल्लत के हकदार होगे तुम। सरदार बना दूंगा तुम्हें, सरदार, सरदार फखरुद्दीन पंत। हुजूर, बड़ी मेहरबानी हुजूर। जाओ फतेह करो। महाराज साहेब, आपण चिंता करू नये। आपल्या आणि आई जगदंबेच्या कृपेने सर्व गोष्टींची पूर्तता झाली। आता आम्ही तुम्हास पत्र लिहितोय, पण त्याच वेळी आम्हाला माळावर येऊन उभ्या राहिलेल्या गायींच्या गळ्यातील घुंगूर घंटांचा नाद आमच्या कानावर येतोय। महाराज, 500 बैल जोड्या माळावर उभ्या आहेत। त्यांच्या डिरकण्यांचे आवाज येत आहेत। खूप आनंद होतोय। औतकाठी तयार आहे। पेरणीपर्यंत तिफण आणि पाभारी तयार होती। आता हे एकदा उद्या लोकांना सोपवलं की आम्ही निश्चिंत।